प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। सोशल मीडिया म्हणून तरुणाई मध्ये एक नवीनच क्रेज आहे। कोणाचा बर्थडे असो किंवा सत्कार समारंभ, त्या व्यक्तीला फोन करून विश करण्याआधी त्याचा व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक यावरती स्टेटस ठेवला जातो। आजच्या तरुणाई मध्ये रोजच्या जीवनात सोशल मीडिया तितकंच महत्त्वाचं झालेलं आहे, पण सोशल मीडिया वापरत असलेल्यांनी सावधगिरी बाळगणे तितकीच गरजेची झाली आहे। सोशल मीडियावरून तरुणीच्या बनावट नावाने मैत्री करणाऱ्यांची आता रांगच लागली आहे। या टोळीने फेसबुक, इंस्टाग्राम, गुगल, व्हॉट्सअप, टेलिग्राम या सोशल मीडिया साधनांवर बारकाईने लक्ष ठेवून अनेकांशी मैत्री करून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवलं आहे। बनावट मुलींचे नाव व प्रोफाईल द्वारे संबंधित व्यक्तीला ही टोळी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असे, ती स्वीकारल्यानंतर मैत्री वाढवत मेसेंजरच्या माध्यमातून चॅटिंग व त्यानंतर याच मेसेंजरच्या माध्यमातून व्हॉट्सअप नंबर मागवून घेऊन त्यावर व्हिडिओ कॉल केला जात असे किंवा फोटोंची मागणी केली जात असे, आणि कालांतराने हाच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत हजारो लाखो रुपयांची मागणी केली जात असे। फसवणूक करणाऱ्या या रॅकेटला गुन्हे शाखेच्या सायबर पोलिसांनी पर्दाफाश करत त्यांना अटक केली असून यात बनावट बँकेचे खाते, फेसबुक पेज आणि टेलिग्राम चॅनलला ब्लॉक केले आहे। जळगावहून गौरी सोबत आनंद शर्मा, इंडिया अप तक न्यूज, मराठी।